जेएनपीटीमध्ये भारत मुंबई कंटेनरच्या चौथ्या टर्मिनलचं काम सुरू आहे. या टर्मिनल्सच्या दुसऱ्या फेजचं काम सोमवारपासून सुरू झालंय. या कामाचं जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उमेश वाघ यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन झालं. या भूमिपूजनावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, चीफ इंजिनियर वैजनाथन, बीएसएतर्फे श्री गोगो, एमआयसीएल कंपनीतर्फे पराग शहा, श्री अग्रवाल, उद्योजक जयंत म्हात्रे, पीपी खारपाटील, टीआयपीएलचे धनंजय कर्तुरी, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, चंद्रकांत घरत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.